त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी भाजपच्या त्रिवेणी सोमनाथ तुंगार सोनवणे यांची निवड झाली आहे. तसेच तुंगार यांची निवड होताच त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडत ढोल वाजवत आनंद व्यक्त केला. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष त्रिवेणी सोमनाथ तुंगार यांनी संधीचे सोने करत विविध विकास कामांसह येणाऱ्या निवृत्तीनाथ पालखीचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार असल्याचं सांगितलं. या ठिकाणी माझे आरोग्याच्या बाबतीत म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत नाराज होऊन जात आहेत, तर त्यांची नाराजगी आम्ही नक्कीच दूर करू. जेही आरोग्याविषयीचे जेही प्रश्न आहेत ते मी लवकरात लवकर सोडवेल. त्याचप्रमाणे जो आता पार्किंगचीही दुरावस्था झालेली आहे असं फेसबुक व्हॉट्सअपला आपण सगळीकडे बघतो आहे, तर आम्ही नक्कीच प्रयत्नशील असू की कुठल्याही प्रकारचं वाहन आहे ते बेकायदेशीर असं कुठेही लागणार नाही. आम्ही पार्किंगविषयीचे जेही आपण आत्ता जे प्रधानमंत्री आवास योजनेचे जेही आम्ही कामं आहेत ते आम्ही जे हाती घेतलेले आहेत ते आम्ही नक्की घरकुल असो की गोल्ड कार्ड असो आम्ही देण्याचे लवकरात लवकर प्रयत्न करू. आणि जेही कामं राहिलेले आहेत ते मी लवकरात लवकर कशी पूर्ण होईल यासाठी मी तत्पर राहील. आणि सर्व मी नागरिकांचे माझे सर्व नगरसेवक सभापती आणि नगराध्यक्ष सरांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करते. तसेच आखाडा परिषदचे महामंत्री जुना आखाड्याचे संघरक्षक श्री महंत हरिगिरी महाराज, पुरुषोत्तम लोहगावकर, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कैलास नाना चौथे, नगरसेवक सागर उजे, नगरसेवक अशोक घागरे, नगरसेविका शिल्पाताई रामायणे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, ॲडव्होकेट श्रीकांत काका गायधने, दिलीप काका जोशी, त्र्यंबक नगर परिषदचे मुख्य अधिकारी जाधव सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती युवराज आप्पा कोठुळे उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.